नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारे प्रबोधन दिशा न्यूज। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवा माजी नगरसेवक करण मडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐरोलीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान व अन्य सोसायटीच्या गल्लीतील स्ट्रीट पोल व LED लाईटचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। शिडकोच्या काळात पिवळे बल्ब व स्ट्रीट पोल यांची उंची कमी असल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता। हे स्ट्रीट पोल व त्यावर LED बल्ब असावेत यासाठी माजी नगरसेविका विनया MK मडवी यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका असताना प्रस्ताव मंजूर करून घेतला होता। मात्र कोरोनाच्या काळामुळे हे काम थंडावले होते, परंतु आता त्या कामाला गती आली व काम पूर्ण झाले, यामुळे संपूर्ण परिसर हा प्रकाशमय झाला आहे। नागरिकांनी माजी नगरसेविका विनय MK मडवी परिवाराचे आभार मानले। यावेळी नागरिकांनी माजी युवा नगरसेवक करण मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट मानश्री बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि आमचे पक्षप्रमुख आमच्यासाठी एकच पक्षप्रमुख आहेत माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, आमच्या ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचार साहेब आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादाने आज त्यांनी सर्वांनी मला आशीर्वाद दिले। माझ्या वाढदिवसानिमित्त मला उद्धव ठाकरे साहेबांनी, आदित्य ठाकरे साहेबांनी, वरुण सरदेसाई साहेबांनी आणि आपल्या खासदार साहेबांनी वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या तिन्ही वॉर्डमधून जेवढे माझे कार्यकर्ते आहेत, जेवढे नागरिक आहेत आणि माझे जे युवासेनेचे माझे जे टीम आहेत महाराष्ट्रातील असतील मुंबईतले असतील, सर्वांनी मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्यांचासुद्धा मी आभार मानतो। आणि मी माझ्या वाढदिवसानिमित्त मी जेवढा माझ्या पद्धतीने जेवढं मला समाजकारण करता येईल मी तेवढं करत जाणार, कारण की माझ्या वडिलांनी हा जे वारसा आहे हे 23 वर्षापासून चालवलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी त्या पावलावर पाऊल ठेवून मी पुढेही त्यांचा हा वारसा मी पुढे घेऊन जाणार आहे असं मी सांगू इच्छितो। कारण की शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि जेव्हा निवडणूक असेल तेव्हा आम्ही 100% राजकारण करू, नाहीतर नेहमी आम्ही समाजकारणच करत आलो आणि पुढेही समाजकारण करत राहू असं मी सांगू इच्छितो। प्रत्येक दिवस या प्रभागामध्ये स्ट्रीट वरती सगळीकडे अंधार होता आणि खरी ती काळाची गरज होती। अंधार असल्यामुळे काही समाजकंटक आणि इतर लोक त्याचा गैरफायदा घेत होते आणि LED लाईट लागण्यासाठी विनयाताई मडवी, MK मडवी साहेब, करण यांचं सतत पाठपुरावा महानगरपालिकेमध्ये सुरू होता आणि त्याचं फलस्वरूप म्हणून आज हे LED दिवे लागलेले आहेत आणि सगळीकडे लख्ख उजेड पडलेला आहे। असाच उजेड त्यांच्याही आयुष्यात पडावा आणि भविष्य सुखमय समाधानी आणि प्रकाशमय व्हावं अशी मी या सेक्टर 17 मधील तमाम रहिवासी बांधवांतर्फे शुभेच्छा देतो। ऐरोली सेक्टर 17 जर तुम्ही पहिला बघितलं असेल महिनाभर आधीच, तर इथे ना थोडंसं एक वातावरण खूप संध्याकाळच्या वेळेस थोडं हे व्हायचं, म्हणजे जोपर्यंत लोकांची वर्दळ असायची नागरिकांची तोपर्यंत या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित चालायचं, परंतु ज्यावेळेस थोडा उशीर व्हायचा किंवा पहाटे लवकर त्या ज्यावेळेस लोकांची वर्दळ नसते त्यावेळेस या ठिकाणी महिलांना किंवा एकट्या लहान मुलांना वगैरे फिरताना वगैरे ना असं म्हणजे भीतीमय वातावरण वाटायचं, कारण की या ठिकाणी जे लाईट्स नव्हत्या, जे पथकर दिवे होते स्ट्रीट लाईट होत्या पण त्या जुन्या होत्या आणि त्यांचा पुरेसा असा प्रकाश नव्हता, त्यामुळे या ठिकाणी सोनसाखळी चोर जे आहेत त्यांचा सुरसुरार झाला होता आणि CCTV कॅमेरामध्ये देखील लाईट नसल्यामुळे ते प्रॉपरली कैद होत नव्हते किंवा ते पोलिसांना किंवा इतर यंत्रणांना त्यांना पकडण्यामध्ये ते यश मिळत नव्हतं। आणि आता जर आपण बघत असाल महिना म्हणजे ह्या ज्या बाहेरचे जे लाईट्स आहेत त्या महिनाभरापूर्वी या ठिकाणी पूर्णपणे त्याचं काम पूर्ण झालं आणि या ठिकाणी लावण्यात आल्या आणि त्याच्यानंतर सोसायटी प्रत्येक चाळीमध्ये देखील सिडकोकालीन ज्या लाईट्स होत्या
त्या त्या ठिकाणी होत्या, ज्या ठिकाणी फक्त वायरचं कनेक्शन होतं जुन्या पद्धतीने आणि जुन्या त्या ठिकाणी त्या लाईट्स होत्या, तर त्या ठिकाणी त्या लाईट्स त्या देखील लाईट्स बदलून या ठिकाणी नवीन मोठ्या केबलचं त्या ठिकाणी कनेक्शन दिलेलं आहे आणि व्यवस्थित असं प्रत्येक चाळीमध्ये त्या ठिकाणी LED लावण्यात आले, जेणेकरून नागरिकांना पहिला जसं घराच्या बाहेर आपल्याला लाईट्स लावायची सवय असते तशा आता लाईट त्या ठिकाणी नागरिकांना लागलेल्या जरी असतील त्याचा त्याचा वापर करावा लागणार नाही नेहमी, त्या अशा प्रकारचं काम या ठिकाणी पार पडलेलं आहे. अशी खूप सारी कामं, विविध कामं या ठिकाणी सन्माननीय नगरसेविका कार्यसम्राट नगरसेविका सो विनयताई मडवी आणि सर्व मडवी कुटुंबियांतर्फे या ठिकाणी पार पडले, त्यामुळे आम्ही सर्व सेक्टर 17 नागरिकांतर्फे या ठिकाणी त्यांच्या आम्ही शतशः आभारी आहोत. असंच त्यांचं काम आणि वचनपूर्ती ज्याला म्हणतात की वचनपूर्ती करण्याचं काम हे आमच्या लोकप्रतिनिधीकडनं होतं आहे याचा मला अभिमान आहे. शिवसेनेचं जे वाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या वाक्याला धरून चालणारे लोकप्रतिनिधी आम्हाला या ठिकाणी लाभले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असणारे आणि त्यांना एवढा त्रास देऊन देखील या ठिकाणी व्यवस्थित प्रमाणपणे फोनवरती लोकांच्या संपर्कात असणारे मडवी साहेब यांच्यामुळे सर्व कामे या ठिकाणी सुरळीत चालले. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गैरकाम किंवा काही गोष्टी आमच्या वॉर्डामध्ये आजपर्यंत होत नाहीत आणि ते खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि खूप गोष्टींची वचनपूर्ती झालेली आहेत. थोडक्यात सांगतो या ठिकाणी लोकांना छोट्या सिवरेज लाईन होत्या, छोट्या सिवरेज लाईनच्या मोठ्या सिवरेज लाईन, विरंगुळा केंद्र, गार्डनमध्ये रिनोव्हेशन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतील, इवन सिवरेज लाईनपासून वॉटर गटर मीटर तर नगरसेवकाचं काम आहेच, परंतु वैयक्तिकरित्या देखील लोकांच्या या ठिकाणी कामं करण्याचं काम हे मडवी कुटुंबियांच्या मार्फत या ठिकाणी होत असतं, त्यामुळे आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. असेच कार्य होऊ देत हीच इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपल्या 17 जे रोडपथावरील दिवे आहेत, त्याच्यानंतरचे जे सोसायटीमधील अंतर्गत जे LED लाईट आहेत त्या दिव्यांचं या ठिकाणी आपल्या विभागातील ज्येष्ठ नगरसेविका सन्माननीय विनायताई मडवी यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी हे दिवे आपल्याला या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे. मी या ठिकाणी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की मडवी कुटुंबियांचं या ठिकाणी जे कार्य आहे ते म्हणजे दिलेले ते जी काही कामं असतील त्याची वचनपूर्ती करण्याचं काम या मडवी कुटुंबियाकडून होत असतं आणि म्हणूनच आपण आम्ही सगळे सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि आजच्या या निमित्ताने मी सांगू इच्छितो की त्यांच्या कामाची जी पोचपावती आहे ती पोचपावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व नागरिक या त्यांना मतदानाच्या मतदानामार्फत देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सेक्टर 17 जे माझा विभाग आहे तिथे स्ट्रीट पोलचे जे LED फिटिंग्स आहे, LED लाईट त्याची आणि जे इथले सोसायटीज आहेत सर्व त्याच्या आतमध्ये अंतर्गत LED लाईटची ओपनिंग झालेलं आहे आणि खरोखर सांगायला खूप आनंद होतो आहे. काही दिवस आधी आपण सेक्टर 16 अशा प्रकारची ओपनिंग घेतली, त्यानंतर सेक्टर 17 झालेलं आहे आणि 2-3 दिवसामध्ये जे सेक्टर 4 विभाग आहे तिथेही होणार आहे आणि आपण बघतो की हे लाईट्स LED लाईट्स ओपनिंग केल्यानंतर संपूर्ण इथे जे विभाग आहे ते प्रकाशमय झालेलं आहे. खरं म्हणजे सिडकोखालील लाईट होती, सगळं नवीन प्रकारचे केबल अत्याधुनिक जे आता प्रकार आहे ते सर्व वापरून नवीन प्रकारचे केबल्स आहेत जे इथले नागरिक राहतात. आता आपण बघतो की आज वीज बिल खूप जास्त येतो आणि जी पूर्वी जी लाईट होती ते पण त्याच्यात वीज कुठेतरी कमी पडत होता, तर प्रत्येक घराच्या बाहेर ते एक्स्ट्रा बल्ब लावायचे, पण आता असं LED लाईटिंग चालल्यानंतर त्यांना बल्ब लावायची गरज नाही आणि त्यांच्या वीज बिलमध्ये पण कपात होणार. आणि वचनपूर्ती सोहळा आहे कारण जी LED लाईटची संकल्पना आहे पहिला मडवी साहेबांनी मांडलं होतं महासभेमध्ये आणि त्यानंतर पाठपुरावा करून जरी आम्ही 3 नगरसेवक असलो तरी आयुक्तांना जाऊन भेटून विविध कामाची पाठपुरावा करत आलेलो आहे. कारण गेल्या 22 संपूर्ण आमच्या 3 वॉर्डचे जे नागरिक आहेत सर्व जाती सर्व धर्माचे नागरिक आमच्यावर खूप प्रेम करतात. आज एवढा वेळ त्यांनी एका घरामध्ये 3 नगरसेवक निवडून दिलेला आहे आणि आमच्याही अर्ध कर्तव्य असतो की त्यांना आम्ही सुविधा द्यायला पाहिजे आणि विविध सुविधा आज आपण बघतो की आपल्या 3 वॉर्डमध्ये खूप चांगल्या प्रकारची सुविधा आहे. मंगल कार्यालय आहे, ऑडिटोरियमचे काम सुरू होत आहे, इंग्लिश मीडियम स्कूल आहे, प्लेग्राउंड्स आहे, थीम पार्क आहे,
याचं विविध काम करत असताना खरोखर सर्व जे नागरिक आहेत, लहान जे यंग जनरेशनपासून ज्येष्ठांपर्यंत, त्यांचे खूप सपोर्ट आणि आशीर्वाद, जे कठीण काळात आमच्या मडवी कुटुंबावर प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगातून पण मात पुढे देऊन सर्व नागरिक आम्हाला नेहमी सपोर्ट करत आलेले आहे. पुढे त्यांच्या सपोर्ट कायम आमच्या मडवी कुटुंबावर राहणार अशी मी आशा बोलते. पण जेव्हा आम्ही कामाची ओपनिंग घेत असतो, जेव्हा समोसं की ओपनिंग घेणार आहे, तर इथले जे स्वतः समाजसेवक म्हणतात, खरोखर अधिकार आहे डेमोक्रेसीप्रमाणे सर्वांना की त्यांनी पुढे राजकारण द्यावा, त्यांच्या ते लोकशाहीप्रमाणे अधिकार आहे. पण हे करत असताना जे समाजसेवक तयार होतात त्यांना मी फक्त एवढंच बोलू इच्छिते आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून, तुम्ही समाजकार्य करत असताना पूर्ण 5 वर्ष समाजकार्य करा. फक्त निवडणूक जेव्हा येतो तुम्ही तेव्हा येता, बॅनर लावता आणि समाजकार्य करतो म्हणून पत्रव्यवहार करता. जर एखादा पत्र देऊन काम होत असेल तर नगरसेवक दूर यायची गरजच नाही. पण जे जे आज आपण काम करतो तेवढं तुम्हाही पत्रकार लोकांनाही माहिती आहे की केवढं मोठं ते प्रोसिजर असतो. आज 6-6 महिने लागते ते फाईल तयार व्हायला. पण इकडचे नागरिक आहेत, ते शिकलेले आहेत, सुजले आहेत, त्यांना माहिती आहे की कोण प्रकार कोण चांगलं काम इथे करतो आहे. नक्की जे नागरिक आहेत पुढेही आमच्या मडवी कुटुंबावर आशीर्वाद ठेवून, आदरणीय उद्योजक ठाकरे साहेब यांच्या पक्ष जे खरं शिवसे आहे त्यांच्यावर आशीर्वाद ठेवून, नक्की पुढेही जे आपल्या नवीन महानगरपालिकेमध्ये भगवा फडकणार अशी मी आशा बलागते. आणि हे संकट आज आमच्यावर आलेलं आहे. आज आम्ही एकनिष्ठ उद्धव ठाकरे साहेबांबरोबर राहिलो आणि पुढेही ते राहू, कारण इतके जे नागरिक आहेत ते आमच्यावर एकनिष्ठ आहे अशी मी सांगू इच्छिते. आणि जे जे काम पुढे नागरिकांसाठी जे काम आहे त्यावेळेस नेहमी आम्ही पुढेही करत येऊ अशी मी काम आहे सांगू इच्छितो. बघा, नगरसेवक म्हणून आपल्या नगरातला सेवक असतो. निवडणूक पुरती ज्या दिवशी निवडणूक संपतो निवडून येतो त्यानंतर आम्ही नगरसेवक म्हणजे फक्त एक पक्षाचे नसतो, पण विविध काम, फक्त वॉटर मीटर गटर नव्हे तर इतरही जे पर्सनल काम आहे त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. 24 तास आमच्या मोबाईल सुरू असतो. कधी रात्री अपुरात्री कधी कॉल केला तर आम्ही कॉल रिसीव्ह करतो. सर्वांना आम्ही असुविधा देण्याचा प्रयत्न करतो. बरेच लोकांना मेडिकल हेल्प, जे मुलं हुशार आहेत पण त्यांच्या घरी काही फायनान्शियल कंडिशन खराब आहे, त्यांना फीस भरणं, हे सगळं काम करतो. पण आम्ही आमच्या तोंडातून कधी सांगत नाही. तर आता तुम्ही पाहिलं की आपले लोखंडे साहेब म्हणून सेक्टर 17 राहणार आहे, त्यांना 1-6 महिने पहिले खूप मोठा अटॅक आला होता. त्यांना ताबडतोब मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांना 4 ब्लॉकेजेस होते. अर्जंट बायपास करायची गरज झाला. त्यांना 40 शिफ्ट केलं. असं बरेच नागरिकांना करतो. पण आज ते अचानक कार्यक्रम कसं आले माहीत नाही. मग त्यांना बोलवलं पण नव्हतं. मग ते आले आणि ते भावूक झाले. त्यांनी आपलं स्वतः त्यांनी भावना व्यक्त केलं. आणि जे असं प्रकारचे काम करतात ते आम्ही आमच्या तोंडातून सांगत नाही. पण इथले काही काही समाजसेवक थोडं आपण काय पण केलं तर फोटो व्हॉट्सअपवर टाकतात. पण आज तुम्ही पाहिलं की ते नागरिक जे बिचारे पुढे आले त्यांनी त्यांनी स्वतःहून सांगितलं पण तुम्हाला पण समजलं. पण आम्ही असं आमच्या तोंडातून सांगत नाही. असं विविध प्रकारच्या जे सेवा आहे, म्हणजे जे सेवा नाही बोलते येणार पण जे मदत आमच्यातर्फे होईल. आणि खरोखर याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे की आज त्यांचा जीव वाचला आणि ते आज भाऊ झाला तुम्ही पाहिला. त्यांच्या जे आशीर्वाद आम्ही भेटतो आहे आम्हाला, असं प्रत्येक जे नागरिक आहे ज्यांच्या आम्ही असं काम करतो त्यांचे आशीर्वाद आम्ही नेहमी भेटलेला आहे. आणि ही एक मनापासून आमच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला. सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा.